ಧಾನ್ಯ ದೇಯಿ ಹೇ ಕಾಳಿಯಾಯೇ ಧನ ಧಾನ್ಯ ದೇಯಿ ಜೋಡತೆ ಮನಾಚಿ ನಾತೇ ಅಮ್ಚಿ ಮಾತೆ ಅಮ್ಚಿ ಮಾಣಸ नमस्कार शेतकरी बंधूंनो, दूरदर्शन प्रस्तुत आमची माती आमची माणसं कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी या अन्नधान्य व्यतिरिक्त मटकी, चवळी, वाटाणा, उडद, मूग, राजमा हे जी कडधान्य आहेत याचं खूप विशेष महत्त्व आहे आपल्या दैनंदिन आहारामध्ये. पण आजकाल आपण बघतोय की आजच्या फास्टफूडच्या युगामध्ये हॉटेल्समधनं किंवा काही प्रमाणात आपल्या घरांमधनं कडधान्यांची हकालपट्टी होते आहे. पण म्हणून काय याचं महत्त्व कमी होत आहे तर निश्चितच नाही, कारण यामध्ये भरपूर पोषक तत्व असतात जी शरीराला आवश्यक असतात. आणि म्हणूनच नेमकं कडधान्य पिकावरील रोगाचं व्यवस्थापन कसं करायचं या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर एस आर पोड्डुके सर, सहयोगी प्राध्यापक, कृषी महाविद्यालय नागपूर यांना. सर नमस्कार आणि आपलं स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत. सर, सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की कडधान्यावरील रोग म्हणजे काय. आपण सर्वसाधारणपणे कडधान्य याविषयी जाणून घेऊ. कडधान्य पिकामध्ये महत्वाचं तूर, मूग, उडीद, मटकी, वाल, राजमा इत्यादी पिकं येतात. शेतकरी बंधू फार पूर्वीपासूनच कडधान्याचा आपल्या शेतीमध्ये घेतात. आणि कडधान्याविषयी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कडधान्यामध्ये जवळपास 10-15% प्रथिने असतात आणि ही प्रथिनं जनावरांना आणि मानवाला सुद्धा आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे याच्यापासून आपल्याला 20% इतकी ऊर्जा मिळते. आणि कडधान्य जेव्हा आपण शेतकरी बंधू घेतात, शेतामध्ये जेव्हा पीक घेतात, त्यापासून ज्या कडधान्य पिकाच्या मुळावर ज्या विशिष्ट प्रकारच्या गाठी येतात त्याला आम्ही रायझोबियम म्हणतो. आणि हे रायझोबियम जे आहे हे जीवाणू आहे, हे जीवाणू हवेतील नत्र स्थिर करतात. नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आपण बरोबर. आणि त्याच्यामुळे काय झालं की ते पिकांना हळूहळू ते देतात. त्याच्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि पिकांची फेरफार केल्यामुळे दुसरं जे पीक आपण घेतो तेव्हा फार ते पीक चांगलं उत्पन्न देतं. आणि म्हणून कडधान्य याविषयी घेतल्या जातात. आता दुसरा जो प्रश्न आहे तुमचा, रोग म्हणजे काय. रोगाची व्याख्या अशी आहे की सर्वसाधारणपणे झाडाच्या वाढीसाठी लागणारे पोषक तत्व किंवा त्याला मिळणारे न्यूट्रियंट्स जर कमी जास्त प्रमाणात झालं तर त्याला म्हणजे झाड सरळ वाढायच्याऐवजी काहीतरी त्याच्यामध्ये गुंतागुंत तयार होते आणि म्हणून याला रोग म्हणतात. म्हणजे आपल्याला ऑप्टिमम ग्रोथ मिळणार नाही किंवा प्रोडक्शन आपल्याला ऑप्टिमम मिळणार नाही अशा. बरोबर. कोणत्याही प्रकारचा रोग असू शकतो. आता हा जर पाहिला तर रोगाचे प्रकार कोणते कोणते आहे तर जीवाणूपासून होणारे रोग, विषाणूपासून होणारे रोग, बुरशीपासून होणारे रोग, मायक्रोप्लाझ्मापासून होणारे रोग आणि सूत्रकृमी आणि प्रोटोझोआ सो इत्यादी पासून आपल्याला कडधान्यामध्ये याचं म्हणजे महत्वाचे हे घटक आहे. आता जर पाहिलं आपण की रोग आहे मग याचा प्रसार कसा होतो. रोग येणार पण त्याचा प्रसार कसा. तर काही प्रसार हवेद्वारे होतो, काही पाण्याद्वारे होतो, काही बीज पासून होतो, काही मातीपासून होतो. याच्यामुळे रोग कडधान्य पिकावर येतात ही सर्वसाधारणपणे त्याची जी आहे रोगाविषयी माहिती आहे. जर आपण बघितलं की महाराष्ट्रामधील जर प्रमुख जी कडधान्य आहे ती कुठली कुठली आहेत सर, आणि म्हणजे स्पेसिफिकली रबी हंगामात आपण विदर्भात कोणते कोणते कडधान्य घेतो. मॅडम, आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये कडधान्य हे दोन खरीप हंगामात घेतलं जातं. एक आहे खरीप हंगाम आणि दुसरा रबी हंगाम. तर खरीप हंगामामध्ये आपण तूर घेतो, मूग घेतो, उडीद घेतो इत्यादी पिकं घेतात. रबी हंगामात आपल्याकडे सर्वात जास्त जर कल्टिवेशन जर असेल तर हरभऱ्याचं आहे. हरभऱ्यानंतर पाठोपाठ त्याचं वाटाणा आहे, त्याच्यानंतर मसूर आहे, लेंटिल आहे, राजमा आहे, त्याला आपण फ्रेंच बीन म्हणतो, कुलथी आहे, लाखोळी आहे. तर हे आपण रबी पीक. लाखोळीची दाळ मग स्पेसिफिकली सर मला वाटतं भंडारा जिल्ह्याकडे. हा, तर लाखोळीचं सर याच्यामध्ये असं आहे मॅडम की लाखोळीचं पर्टिक्युलरली जे कल्टिव्हेशन आहे हे पूर्व विदर्भामध्ये घेतलं जातं. चंद्रपूरचा काही भाग, भंडारा आहे, गोंदिया आहे आणि नागपूरचा काही भाग ज्या ठिकाणी राईस अगोदर घेतो म्हणजे तांदूळ आणि नंतर भात पीक काढणी झाल्यानंतर काढणीच्या अगोदरच ते
जमिनीमध्ये फेकून देतात आणि त्याच्याविषयी म्हणजे याला झिरो कल्टिवेशन क्रॉप म्हणतात, म्हणजे याच्यामध्ये लागणारा खर्च फारच कमी आहे आणि म्हणून हे लाकूडीचं उत्पन्न घेतं आणि त्याच्यामुळे कमी कल्टिवेशन असल्यामुळे पूर्व विदर्भात याविषयी लाखोळीविषयी जास्तीत जास्त उत्पन्न घेतात. आता तुम्ही सांगितलं सर की हरभऱ्याचं जे पीक आहे ते प्रामुख्याने आपण आपल्या विदर्भात घेतोय, मग त्यावरचे मुख्य रोग कोणते आणि त्याचं व्यवस्थापन जर करायचं असेल तर आपण कसं काय करणार? आता याच्यामध्ये जर बघितलं मॅडम आपण की हरभरा जे पीक आहे, हरभऱ्याच्या कोणत्या हरभरा आहे, एक आहे काबुली हरभरा, दुसरा आहे देशी हरभरा, एक आहे गुलाबी हरभरा आणि हिरवा हरभरा, ह्या प्रामुख्यानं याचे कॅटेगरी केलेले आहे हरभऱ्याची. आता जर पडलं देशी हरभरा, म्हणजे चाफा जर तुम्हाला माहित असेल जुना वाण चाफा 816 फार पूर्वीपूर्वी प्रचलित झालेला वाण आहे आपण घेतो आहे, परंतु कालांतरानं याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ज्याचा जेनेटिक कॅरेक्टर ते मॉडिफाय होऊन प्लॅनमध्ये काही ठिकाणी त्याची म्हणजे ते मर रोगाला बळी पडतं. सर आपण ही चर्चा पुन्हा कंटिन्यू करूया पण अल्पशा विश्रांतीनंतर. मंडळी आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे की कडधान्यावरील पिकांचं जे रोग व्यवस्थापन आहे ते कसं करायचं आणि आपल्याला मार्गदर्शक म्हणून आज लाभलेले आहेत डॉक्टर पोटदुखे सर. तर सर आपण चर्चा करत होतो की हरभऱ्याच्या पिकाबद्दल, तर त्याचे रोग त्याचे कुठकुठले रोग आहेत आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायचं? तर विदर्भामध्ये सर्वप्रथम जर आपण पाहिलं हरभऱ्यामध्ये प्रामुख्याने आपल्या भागामध्ये आढळून येणारे रोग, सगळ्यात महत्वाचा रोग आहे मर रोग. मर रोग याला विल्ट म्हणतात इंग्लिशमध्ये, विल्ट विल्ट ऑफ चिकपी मराठीत मर रोग म्हणतात. आणि हा जो रोग आहे हा फ्युजारियम ऑक्झिस्परम फार्मिस स्पेशल सायसरी हे शास्त्रीय त्याचं नाव आहे, म्हणजे त्याच्यामुळे तो रोग होतो. आणि या रोगाचं जर सगळ्यात प्रथम जर लक्षण कसं ओळखायचं तर शेतकरी बंधूंना मला असं वाटतं की त्यांना यापूर्वी हरभरा पीक जे घेतात त्यांना हे सगळं माहीत आहे, परंतु मी त्यांना थोडस अद्ययावत असं जे आपण तसं नॉलेज आपण असं देऊया की झाड कसं ओळखायचं. आता याच्यामध्ये जर मर रोगामध्ये जर पाहिलं या रोगाची लक्षणं कशी दिसतील हे सांगताय तुम्ही? बरोबर, लक्षणं कसं आहे तर काय की झाडाचेही पानं पिवळी पडतात, झाड कोमेजून जातात, ते मलूर होतात आणि ते कोलमडून पडते. ही सर्वसाधारणपणे ह्या मर रोगाची ही लक्षण आहे. आणि झाड सहजपणे उपटून येत नाही, मुख्यतः हा रोग जमिनीतून याचा प्रसार होतो आणि त्याच्यामुळे हा रोग येतो. आणि या रोगाचं जर आपल्याला व्यवस्थापन करायचं असलं मॅडम, कशा प्रकारे आपण व्यवस्थापन करू शकतो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिकाची फेरफालट करणं सगळ्यात महत्वाचं. दुसरी गोष्ट म्हणजे काय, ज्या भागामध्ये हा मरग्रस्त जर शेत असेल तर त्या ठिकाणी माझी अशी विनंती शेतकरी बंधूंनी हा हरभरा घेऊ नये. आणि तिसरा महत्वाचं व्यवस्थापन जर करायचं असेल तर रोग प्रतिबंधक जातीचा उपयोग करावा. उदाहरणार्थ ICCV2, ICCV10, विशाल, विजय, जाकी 92-18, साकी 95-16 इत्यादी जर वाण घेतलं तर हमखासपणे शेतकरी बंधू याचं उत्पन्न चांगल्या प्रकारे काढू शकतो. म्हणजे या वाणींमुळे त्यांच्या रोगाचा प्रसार म्हणजे होणार नाही, कमी होईल, कमी त्याच्यामध्ये जास्त उत्पन्न होईल. दुसरा महत्वाचा रोग जो आहे याच्यामध्ये मुळकूज म्हणून रोग आहे एक, आणि मुळकूज याला आम्ही शास्त्रीय भाषेत रायझोप्टोनिया बटाटिकुला ह्या बुरशीचं नाव आहे आणि ह्या बुरशीमुळे हा रोग होतो. आपण पहिल्यांदा मी सांगितलं मर रोग, दुसरा आहे मुळकूज. मुळकूज म्हणजे हा मुळाला एकदम सडवून टाकतात आणि मुळ सडवल्यामुळे काय होते की झाडाला जर आपण जर पाहिलं तर झाडाची पानं पिवळी पडतात आणि पिवळी पडून झाड श्रिंकेज होतं थोडंफार त्याच्यामध्ये आणि झाड कोलमडून पडतं. आणि विशेषतः म्हणजे मर रोग आणि जर मुळकूज रोगाचं जर आपण पाहिलं तर ह्याचं जे आहे मुळकूज झाड लागण जर झाली या बुरशीमुळे तर झाड सहजपणे उपटून येते. हा याचा सगळ्यात महत्वाचा याचा आहे आणि म्हणून याचं पण आपल्याला व्यवस्थापन करता येतं. सगळ्यात महत्वाचं व्यवस्थापन याचं जर करायचं असेल तर बियाण्याला बीज प्रक्रिया करणं हे सगळ्यात महत्वाचं. आता हीच बीज प्रक्रिया मररोगासाठी आहे, हीच बीज प्रक्रिया मुळकूजसाठी आहे. तर या रोगाचं व्यवस्थापन करण्यासाठी बियाण्याला कार्बेंडाजिम 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला किंवा थायरम 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला किंवा 1.5 ग्रॅम थायरम 1.5 ग्रॅम कार्बेंडाजिम याची आपण संयुक्त बीज प्रक्रिया जर केली तर निश्चितचपणे म्हणजे बिफोर सोईंग आपल्याला ही सीड ट्रीटमेंट करून घ्यायची आहे. मॅडम सीड ट्रीटमेंट करणं अत्यंत गरजेचं आहे आणि यावर येणारे रोग जे आहे मॅक्झिमम रोग हे आपण सीड ट्रीटमेंट जर केली तर हमखासपणे कमी करू शकतो. त्याच्यामुळे हे सगळ्यात महत्वाचं आहे. तिसरा याच्यामध्ये जो रोग आहे तो आहे आस्कोसायटा ब्लाइट म्हणून एक रोग आहे. आणि ह्या रोगाचं काय असतं की पॉडमध्ये जर पाहिलं आपण त्या हरभऱ्याच्या घाट्या त्याच्यावर बुरशीचा चढतो आणि सर्वसाधारणपणे जर आपण जर पाहिलं
तर तपकिरी रंगाची त्याच्यात बुरशीचे त्याच्यामध्ये चट्टे पडतात, त्याला आम्ही नेक्रॉटिक रिजन म्हणतो. आणि जर याचा जर आपल्याला बंदोबस्त करायचा असेल, याचं व्यवस्थापन जर करायचं असेल, तर बुरशीनाशक आहे डायथेन M45 हे जर आपण 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून जर आपण फवारणी केली तर हमखासपणे याचा आपण व्यवस्थापन करू शकतो. चौथा एक महत्वाचा रोग आपल्याकडे आहे, तुरळीक फार कमी प्रमाणात येतो आणि तो म्हणजे आहे स्टंट व्हायरस. स्टंट म्हणून त्याचं नाव आहे, मला ते मराठीत सांगता येणार नाही, स्टंट आहे तो. आणि हा जो आहे हा व्हायरस आहे, हा व्हायरस आहे, विषाणूमुळे होतो रोग. आणि याचे जे प्रसार आहे, आपल्यामध्ये जसे बॅक्टेरिया आणि व्हायरस दोन्ही ऍक्ट होतात बरोबर, तसंच झाडांवर पण बॅक्टेरिया सेम आहे. सेम आपल्या जर होत आहे मनुष्यामध्ये आणि जनावरांमध्ये, तर ते त्याची कॅटेगरी तीच आहे, परंतु झाडावर येणाऱ्या अग्रेसिव्हनेस हा कमी असतो. आता जर पाहिला स्टंट व्हायरस, आता व्हायरस हा ह्या विशिष्ट प्रकारच्या किडीमुळे होतो आणि म्हणून किडीचा बंदोबस्त करणं आवश्यक आहे. या रोगाचं प्रमुख लक्षण कसं आहे की ब्राउनिंग होतं आणि ब्रॉन्झरिंग पण होतं, म्हणजे पानं पिवळे पडतात, तांब्रसपणा येतो, झाड सुकत जाते, कधी कधी शिरा ह्या ज्या पानाच्या शिरा आहे ह्या ग्रीन कलरच्या राहतात, परंतु बाजूचा भागात याचा रंग बदलतो. आणि जर याचा जर आपल्याला बंदोबस्त करायचा असेल तर ॲपिस क्रासिओरा म्हणून जे ही किडी आहे तिचा आपण जर आंतरप्रवाही कीटकनाशकाचा जर आपण उपयोग जर केला तर निश्चितचपणे आपण या रोगाचं आपण व्यवस्थापन करू शकतो. हे झाले आपल्या हरभऱ्याबद्दल. हरभऱ्याबद्दल आता दुसरा प्रामुख्याने जर तुम्ही विचार की वाटाणा पण आपल्याकडे घेतले जातो, शेतकरी बंधू घेतात आणि आपण मार्केटमध्ये पाहिलं की शेतकरी एक चांगला प्रकारचा तो वाण आहे किंवा आपलं पीक आहे. सर आपण वाटाणा पीक मंडळी आपलं पुनश्च स्वागत. सर आपण चर्चा करत होतो वाटाणा पिकावर जी रोग येतात त्याबद्दल, तर कोणते रोग येतात आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायचं? आता सगळ्यात महत्वाचं व्हेजिटेबल मध्ये आहे वाटाणा, हा व्हेजिटेबल म्हणून करतो आपण, याचा ग्रीन पर्पज म्हणून आपण उपयोग करतो आणि शेंगा पण आणि थ्रू आउट इयर पण वापरतो आपण. बिलकुल बरोबर. तर वाटाणामध्ये काय मॅडम की सगळ्यात महत्वाचा रोग आहे भुरी रोग, याला इंग्लिश मध्ये पावडरी मिल्ड्यू म्हणतात. हा एरिसिपी पॉलिगोनी या बुरशीमुळे होतो आणि याचं प्रमुख लक्षण असं की याच्यामध्ये पांढऱ्या रंगाची बुरशी पांढऱ्या पानावर येतं, त्या पॉडवर येतं, शेंगावर येतं. इझिली आयडेंटिफाय करता येते, करता येते एकदम. तुम्ही जर असं बोट लावलं त्याला असं वरून जर केलं तर सहजपणे ती पांढरी बुरशी तुमच्या हाताला लागते. आता याचं जर व्यवस्थापन करायचं असेल आपल्याला तर रोगप्रतिबंधक जातीचा उपयोग करावा. आणि दुसरी जर आपलं बुरशीनाशक जर वापरायचं असलं तर वेटेबल सल्फर, अच्छा, याचा जर आपण 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात जर फवारणी केली तर निश्चितचपणे आपण रोगाचं आपण व्यवस्थापन करू शकतो. आणि त्याच्यामुळे जर आपण रोग यायच्या अगोदर जर आपण व्यवस्थापन जर केलं तर मला असं वाटतं की त्याच्यामुळे होणारं जे नुकसान आहे ते फार कमी होतं. आणि म्हणून रोग आपण जर त्याचं व्यवस्थापन हमखासपणे प्रोफिलॅक्सिस आपण करून घ्यायला अगोदर पाहिजे. बरोबर. सर मग आता तुम्ही वाटाण्याबद्दल सांगितलं, हरभऱ्याबद्दल सांगितलं, मग राजमा पिकांचं आता राजमा हे जे पीक मुख्यतः आपल्या विदर्भामध्ये काही प्रमाणामध्ये आपण म्हणजे गव्हाला कॉम्पिटेटिव्ह क्रॉप म्हणून आपण इंट्रोड्यूस केलंय डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं. मागील 10 वर्षापासून आपलं इथं रिसर्च स्टेशन आहे आणि हे त्याचा प्रकार आहे. म्हणजे आपण जर दुसरं घ्यायचं असेल तर राजमा याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात प्रथिन असतात आणि हे जे पीक आहे हे ओलीत्याखाली घेतलं जातं. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जर रोग पाहिला तर तो आहे रूट रॉट, म्हणजे खोडकूस. आणि याच्यासाठी याचं जर असेल या रोगाची जर लागण झालं, रायझोक्टोन या बटाटेकोला याचा बुरशीचं नाव आहे, आणि जर लागण जर झाली तर त्याला आपण बंदोबस्त करू शकतो. झाड वाळते सर्वसाधारणपणे आणि कोलमडून पडतं, लक्षणं तेच आहे याच्यामध्ये. परंतु याचा जर व्यवस्थापन करायचं असेल, म्हणजे आर्थिक नुकसान बऱ्यापैकी होत असेल, जास्त होते मॅडम याच्यामुळे. आणि त्याच्यामुळे याचं व्यवस्थापन निश्चितच केलं पाहिजे. रोगप्रतिबंधक जातीचा उपयोग करावा, VL63 नावाची आहे, HUR 137 आहे, ह्या जातीचा उपयोग करावा आणि याच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारचा बंदोबस्त करू. अच्छा, आणि मसुरीचं सांगाल सर थोडं? मसुरीचा याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण पावडरी मिल्ड्यू येतो सर्वसाधारणपणे. आणि पावडरी मिल्ड्यू झाला तर आपण त्याला वेटेबल सल्फर 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात जर मिसळून फवारणी केली, म्हणजे प्रत्येक पिकाची मला वाटतं स्पेसिफिक ट्रीटमेंट आहे. बरोबर आहे, कारण त्या पिकानुसार त्याची वर्गवारी केली जाते आणि ते पीक त्याला ते बुरशीनाशक त्याला बरोबर आहे की नाही हे आम्ही लॅबोरेटरीमध्ये प्रयोगशाळेत याचा वेगवेगळ्या ट्रायल घेतो आणि आम्ही तपासतो. तुम्ही कशावर भर देता सर, सीड ट्रीटमेंटवर या रोगांना? मला असं वाटतं की शेतकरी बंधूंना पीक म्हणजे पेरण्यापूर्वी जर सीड ट्रीटमेंट जर केली, बीज प्रक्रिया जर केली, तर निश्चितचपणे
हमखास याचा फायदा होतो. त्याच्यामुळे माझी कळकळीचं आव्हान असं आहे की शेतकरी बंधूंनी जरी आपल्या घरचं बियाणं जरी वापरलं तरी त्याला सीड ट्रीटमेंट करावी, बीज प्रक्रिया करावी. ही बीज प्रक्रिया रासायनिक बुरशीनाशक करावी किंवा रासायनिक बुरशीनाशक वापरायचं नसेल तर आपण जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा म्हणून जैविक बुरशीनाशक आहे त्याची जर 4 ग्रॅम प्रति किलो बियाणं जनरल सगळ्यांसाठी सगळ्यासाठी त्याचं काही म्हणजे कुठलंही कडधान्य पीक असू दे, मग वाटाणा असू दे, चवळी असू दे, मूग असू दे, पण ती कॉमन राहील ट्रीटमेंट. आणि त्याचं जर आपल्याला जर करायचं असेल पुन्हा अजून उत्पादन वाढवायचं असेल कमी खर्चात तर त्याला रायझोबियम आणि पीएसबी म्हणतो स्फुरद विरघळणी जीवाणू याची जर बीज प्रक्रिया केली अगोदर बीज प्रक्रिया करायची नंतर हे जर जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया केली तर मला असं वाटतं हमखासपणे त्या उत्पन्नात भर पडतो आणि कमी खर्चाचं तंत्रज्ञान आहे. शेतकरी बंधू काय आप वापरतात परंतु याचा सर्रास जर वापर केला मला असं वाटतं की त्याचा फायदा. सर आपण आलात इतकी छान माहिती दिली आणि खरंच स्पेसिफिक म्हणजे पिकावर कुठली कुठली चालेल आपल्याला सी ट्रीटमेंट चालेल की आपण कुठलं वेगळं उपाययोजना करायची याबद्दल खूप छान माहिती दिली आम्हाला. तर शेतकरी मंडळी जर आपण सरांनी सांगितलेल्या गाईडलाईन्स फॉलो केल्या तर निश्चितच आपल्या कडधान्य पिकावर जे रोग येतील त्याचं व्यवस्थापन आपण व्यवस्थितपणे करू शकू. तर सर मी आपले हार्दिक आभार मानते दूरदर्शनतर्फे. नमस्कार.